इयत्ता 10वीची परीक्षा आणि 2018 पासून बदललेला नवीन अभ्यासक्रम या सगळ्या पेपरमधून तुमच्या महत्वाच्या 4 गोष्टी चेक केल्या जाणार आहेत कृतीपत्रिकेतून. त्या म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल आणि ऍप्लिकेशन हे 4 मुख्य मुद्दे या सगळ्या कृतीपत्रिकेचा बेस आहेत. आणि म्हणून तुम्हाला आपली स्वतःची अभ्यासाची जी काही पद्धत आहे किंवा तुमची दैनंदिन थॉट प्रोसेस सुद्धा, तुमच्या दैनंदिन ज्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या सगळ्या सुद्धा या 4 मुद्द्यांशीच कनेक्टेड करायचा प्रयत्न केलात तर मला वाटतं की ही बदललेली अभ्यास पद्धती किंवा हे 10वी ही तुमच्यासाठी खूप चांगली असेल. फक्त मार्कांसाठी अभ्यास न करता 10वी हा तुमच्या पुढच्या येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पाया असं समजून पण अभ्यास जर केला तर कदाचित याच वर्षी तुमचा 11वी 12वीचा एक वेगळ्या पद्धतीनं पाया तयार होऊ शकतो की ज्याची गरज स्किल आणि ऍप्लिकेशन बेस्ड परीक्षांशी कनेक्टेड आहे.